मी असं ऐकलं की तुमचा एक विद्यार्थी शशांक मक्तेदार त्याला कलकत्त्याला शिकायचं होतं, तर तुम्ही पण त्याच्यावर गेला होता म्हणजे? हो मी गेलो, लेकर कारण मी तिथे फार राहिलो, मलाही काय लागलं, परंतु त्या मुलगा तो लहान होता, तो लहान होता आणि इतक्या लहान आई वडिलांना सोडून जाणं तेव्हा त्याचं मन लागणार नाही. आणि विशेष म्हणजे त्याचं गाणं ऐकल्यानंतर निवृत्तीबा सरनाईक आणि निसार हुसेन खान साहेब हे त्याच्यावर एवढे खुश झाले. निवृत्तीबा सरनाईक तर अगदी त्याला पोटाशी धरलं, त्याचं कौतुक केलं, म्हणाले काय शिकला तू वगैरे. तर त्यामुळं मलाही आम्हाला वाटलं की निवृत्तीबानी बोलावलं मला पत्र घेऊन की तुम्ही ह्याला तुम्ही शिकवा आणि या कलकत्त्याला. म्हणून मी कलकत्ता पाहिला आणि मी म्हणलं या चार विद्वान आपल्यालाही त्यामुळं शिकायला मिळतं, म्हणून मी गेलो आणि राहिलो त्याच्यामुळं मन लागावं म्हणून. बाकी मला मी त्यांना म्हटलं की तुमची एखादी शाखा मराठवाड्यात काढा, मी सांभाळतो. हां, परंतु आय टी आयवाल्यांना जमलं नाही ते, परंतु मला ते तिथे राहणं, कारण मला सांगतो ना लंडनला घेऊन जाणारे आलेत, मला तिकीटं आले, तिकीटं आले की लंडनला चला शिकवायला. नाही गेले तुम्ही? मी नाही गेलो, कारण का मराठवाड्यात कोण आहे शिकवायला. बरोबर आहे. आणि मराठवाड्यातले एक मला आवडीचा विषय म्हणजे आपलं गाव, आणि तिथे आपले विद्यार्थी त्यांना कोण शिकवणार. आज पाहतो ना, कारण मराठवाड्यातले कित्येक कलावंत अजूनही बाहेर गायला गेले की लाजतात, संकोच करतात, संकोचतात. चांगले चांगले गायक आहेत, चांगले चांगले विद्यार्थी आहेत, बरं, चांगले चांगले विद्यार्थी बाहेर शिकायला जातात ना, त्यांना बाजूला टाकतात ते गुरु. खरे खरे, हे मी बोलू नये, परंतु ते गुरु म्हणतात बाजूला टाक, त्याला पुढे करत नाहीत, आधी आपल्या लेकराला पुढे करतात. अरे लेकरं तर सगळ्याचेच आहेत, ती कोणाचे तरी लेकर आहेत ना. मी तसा कधी भेदभाव केला नाही, नाही नाही, की हे त्याचा लेकरू आहे, हे शिष्य आहे, माझा मुलगा, असं नाही केलं मी कधी. मला सगळे मुलं सारखे, गाणं शिकायला आला ज्याचा गळा आवडला तिथे जात पाहत नाही, किंवा हे या जातीचं आणि ते त्या जाते, कधी जमलंच नाही मला. त्याच्या गळ्याची जात आणि माझ्या गळ्याची जात जमली, वा क्या बात, तो माझा जात भाई झाला. वा वा. गुरुजी, आपण औरंगाबादला आलात आणि मराठी गजलांवर आपण खूप काम केलं आणि हिमांशु कुलकर्णींच्या गजलांचा एक अत्यंत देखणा श्रवणीय कार्यक्रम तुम्ही रसिकांना दिला, आशा लताबाई करल गिपकर तुमच्यावर गायच्या, हे आणि रवींद्र सुर्वे त्याचं सूत्रसंचालन करायचे, निवेदन करायचे, ही चौकडी जमली कशी? त्याचं काय कारण झालं की हिमांशु कुलकर्णीची ओळख माझी नांदेडला. बरं. टेस्कॉम, नांदेड टेस्कॉममध्ये ते सुरुवातीला आले आणि तिथे ओळख झाली. परत मी औरंगाबादला आल्यानंतर त्यांची बदली पण औरंगाबादला औरंगाबाद मिलमध्ये झाली. आणि मग ते रात्री त्यांना गजलाचा फार नाद होता, त्यांना खूप आवडायचे आणि ते गजलावर मला वाटते पेटी वगैरे वाजवायचे, थोडा तबलाही वाजवायचे आणि उर्दू गजलाप्रमाणे मराठी कविता करायचे ते प्रयत्न करायचे. त्याच्यामध्ये मराठीच्या दोन दोन ओळी करून आणायच्या आणि मग मला म्हणायचे की हे गझल सारखं गाता येतं का. आता मला गझलाचा त्यावेळेला अभ्यास एवढा नव्हता. मग मी गझला कशा गातात आणि गझलाचा काय प्रकार आहे याचा अभ्यास केला आणि तिथे मग त्या निमित्तानं मला आमच्या काही गझल गायक जे होते त्याच्यामध्ये पहा बशर नवाज म्हणून, बशर नवाज मोठे कवी, फार मोठे कवी होते बशर नवाज आणि त्याचे अजून एक कवी होते सिकंदर अली वस, सिकंदर अली वस तो फार मोठा खासदार, माजी खासदार, माजी खासदार नेहरूचे मला वाटते खास खास होते ते, नेहरूवर कविता वगैरे कराय. तर त्या ग्रस्ताची ओळख झाली माझी, ते सुंदर कविता वाचायचे पण फार वाचायचे, फार छान सुंदर. आणि ते आपल्या घरी म्हणजे माझ्या घरी यायचे सकाळी 10 वाजता, 10, 10:30, 11 वाजता ती शेरवानी काठी मोठा रुबाबदार रुबाबदार आणि मग त्याने ते ठुमरी ऐकायची, मला म्हणायची की आप ठुमरी मुझे सुनाई आहे, मग त्यांना ठुमरी वगैरे गजल गजल मला माहीत नाही पण ठुमरी. पण त्यांच्यामुळं काय झालं की गजलाचं काव्य कसं असतं, त्याचं मीटर काय, बरं ते काय, त्याचा एवढा सखोल अभ्यास होता त्याचा. ते झाले आमचे प्राचार्य दोस्त मोहम्मद, मोहम्मद आपला तो अजून एक होता मुन अनवरभाई, अनवरभाई म्हणून ते हे गजलाचे. त्यांच्यामुळं मला काय झालं की गावातले अजून काही गजल गायक त्याच्यामध्ये
एका फार मोठ्या कवींचा गायकाचा मुलगा होता, हात लुळा होता एक, तर तो कव्वाल्या आणि गझल फार छान म्हणायचा, शौकत आली शौकत म्हणून. तो एवढा मोठा गायक व्हाय मला माहीत नाही, परंतु त्याचं मी गाणं ऐकलं, लहान पोरासारखा होता. तो पैसे मागायला यायचा, तर मी म्हटलं भाई आप करते क्या हो, तर तो म्हणाला मी कव्वाली गातायचा. म्हटलं कोई बात नाही, व संगीतही आहे, पण मला काही मला उर्दू येत नव्हतं काही कव्वाली, परंतु त्यानं जे मला गाणं ऐकवलं आणि त्या गाण्यातल्या त्याची जी गळ्याची जात पाहिली ती फार मोठी होती. म्हणजे मला तर नंतर कळलं की तो गुलाम अली, गुलाम अलीनं त्याच्यावर फोटो काढलेले. मी रवी दाते मुंबईला त्याला पाठवलं, रवी दाते अरुण दातेनं त्याला फार पसंत केलं. तर तो असा एवढा मोठा गायक तो, तर त्यामुळं तो यायचं ना, मग त्यांच्याकडून मी उर्दू गझला कशा पेश करायच्या, कशा गायच्या ते शिकून घेतलं. मग ते मराठी करता गाता येतं का तसं ते गाऊन पाहिलं. आणि विशेष म्हणजे मी हे प्रयोग आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यासमोर करून पाहिला की दाद मिळते काय, आवडतात काय, मग कार्यक्रमातूनही करून पाहिल्या मराठी गझल काय आहे ती, दाद मिळायला लागली. मग हिमांशू कुलकर्णी वेगवेगळ्या गझला काढल्या, त्यानिमित्तानं तो कार्यक्रमच एक केला. त्याला निवेदन रवींद्र सुर्वे त्यावेळेला तिथेच होते औरंगाबादला, भडकमकर एक नावाचे ग्रस्त होते ते. त्यामुळं काय झालं की रोज रात्री येऊन मला अभ्यास झाला गझला, आणि सादरीकरण कसं करायचं हे मला पुन्हा नाटकामुळे कळलं की नुसतं मराठी गझल अवघड आहे ऐकणं, अवघड आहे उर्दू गझला ऐकणं सोपं आहे, कारण न कळो तिथं कळालो न ऐकळाल तरी दाद देतात. वा वा म्हणतो, पण मा हो वा म्हणतो, मराठी देत नाहीत जरा, मुद्दाम देत नाहीत की काय मला माहीत नाही, कंजूस आहे काय असेल त्यात. आणि दुसऱ्याची कविता असली की ते अजून नाही, अजून नाही हे गझलामध्ये पाहिलं. परंतु ह्या गझला आणि मला वाटते ती पहिला माझा प्रयोग असा की मराठी गझल गाणं वाचन वेगळं. बरोबर आहे. पूर्वी त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आधी मराठी गझलाचा कार्यक्रम कोणी केला नसावा. नाही नाही असा असा. आणि पाहिलं तुम्ही तो तुमचा कार्यक्रम आशालताबाईन बरोबर, आशालता प्रयोग झाले खूप असंख्य आहे, मोजले नाही. वा या गझलांचे कार्यक्रम खूप झाले, सर्वदूर तुमचं नाव झालं आणि त्याचे प्रयोग झाले सगळं झालं, मग तुम्ही अचानक कार्यक्रम का बंद केला? नाही कार्यक्रम बंद केला नाही असा नाही, तो मी मला काय होऊ लागलं की माझं क्लासिकलचं थोडं कमी होऊ लागलं लक्ष एक तर, दुसरी गोष्ट की त्याचा लवाजमा फार घेऊन फिरावा लागत होता आणि तो खर्चिक कार्यक्रम होता आणि तेवढे पैसे मिळत नव्हते, बिदागी तेवढी मिळायची नाही ना त्यावेळेला. आता असं असं तर मिळालं असतं, परंतु तेव्हा बिदागी फार नव्हती, त्यामुळं तो कार्यक्रम एकट्या एकट्यानंच करायचा मग असा होऊ लागला ते. परंतु इतिहासामध्ये मराठी गझलच्या इतिहासामध्ये तो एक सुंदर कार्यक्रम नाही, कार्यक्रम अगदी अगदी करायचा पहिला प्रयोग असा मी म्हणायला हरकत नाही, पहिला आणि यशस्वी प्रयोग. हो यशस्वी. तुम्ही गाण्याच्या अनेक ठिकाणी मैफिली केल्या, म्हणजे महाराष्ट्रात केल्या, देशात केल्या, खूप ठिकाणी केल्या, अविस्मरणीय एखादी मैफिल सांगा ना आम्हाला की ज्याची तुम्हाला आठवण आहे. एक मैफल म्हणजे बाबा आमट्यांच्या आश्रमात मला नेलं, मला कल्पना नव्हती बाबाचा बाबा आमट्याचं कार्य वर काहीच ओळख नव्हती, परंतु मला यदुनाथ थत्ते नावाचे फार मोठे समाजसेवक आणि साहित्यिक ते आणि लातूरचे प्राचार्य सोमनाथ रोडे यांनी मला जबरदस्ती नेली, मला कल्पना नाही. आणि तिथे गेल्यानंतर कळलं की ते त्यांची जी सून आहे ती माझी विद्यार्थी भारती आमटे वैशंपायन आधीची, आणि ती माझ्याकडे गाणं शिकायची, तेव्हा तो एक आनंद झाला. परंतु तिथे ते वातावरण जे आहे महारोग्यांचं ते पाहून बरेचसे पळून जातात. परंतु मला का कोण जाणे, आता कदाचित भारतीय आहे, भारतीय पुन्हा तिला लेकरं झालेलं नवीन ते सगळं मी पाहिलं की ज्यांना मारो काहीच झाला नाही किंवा त्यांना भीती वाटत नाही, मग आपलं तर अर्ध आयुष्य मस्त गेलं, आता झाला का नाही झाला का, ती भीती उडाली माझी. आणि मग मी तिथे 3 दिवस रमलो.
तिथे राहिलो तर तिथलं वातावरण सगळं बाबा आमट्यांच्याबद्दल काय, तर मला ऐन वेळेवर ती मेरूनच एक निघते वृक्षदिंडी काढतात, वृक्षदिंडी आणि ती जिथे विसावली तिथे बाकीच्याची कविता वाचन भाषणं वगैरे झाले. तर मला राम मराठ्यांनी राम शेवाळकर त्यांनी आग्रह केला की एक काही ऐकवा तुम्ही, आणि त्यांनी जाहीरच केलं. तर मी गेलो स्टेजपर्यंत जाईपर्यंत मनामध्ये विचार केला की इथं काय ऐकवायचं, क्लासिकल काय ऐकण्यासाठी सारखी वेळ नव्हती, दुपारची वेळ होती, वातावरण होतं. मग तिथे बसलो आणि ते महारोगीचा ते पेटी तबला घेतला मी, आणि माझ्या डोक्यात आलं की इथलं जे सगळं दोन दिवसात वातावरण पाहिलं त्याची गजल आठवली ती हिमांशू कुलकर्णीची. आणि मग त्या हिमांशू कुलकर्णीच्या गजला आठवल्यावर तिथल्या वातावरणात शोभेल असे काही शेर होते, अंधार फार झाला पण ती जपून ठेवा अंधार फार झाला.